मराठा मुद्दा राज्यभर तापलेला असून दिवसात दोघांनी आत्महत्या धक्कादायक घटना आज रोजी घडल्या आहे सुसाईड नोट लिहून हिंगोलीतील तरुणाने आत्महत्या केल्याची घटनेला काही तास उलटतच नाही तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील एका तरुणाने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने शाळेतील पाठीवर सुसाईड नोट लिहून ठेवला आहे गणेश काकासाहेब कुबेर असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माझ्यावरती अंत्यसंस्कार करू नका असे गणेशने एका शाळेतील पाठीवर लिहून या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आपतगाव येथे दाखल होत या प्रकरणी तपास सुरू केला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत